सरकार हे मराठी भाषेचं संवर्धन व्हावं असा प्रामाणिक प्रयत्न करत असतं, पण त्याची अंमलबजावणी मात्र त्या प्रमाणात होत नाही असं अनेक ठिकाणचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथे जाण्याचा योग आला, कारण तिथं बोलण्यासाठी मला बोलवण्यात आलेलं होतं. पण तिथं सभागृहात गेल्यानंतर जे चित्र पाहायला मिळालं ते चित्र पाहून मनाला खूप वेदना झाल्या, कारण मराठी भाषा संवर्धनाच्या कार्यक्रमामध्ये त्याचं गांभीर्य त्या सभागृहात दिसून येत नव्हतं. कारण व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी ही आपापल्या म्हणजे मदतनिसाला काहीतरी सूचना करण्यामध्ये मग्न होते, आणि यापूर्वी कोणती मिटिंग झाली आणि नंतर कोणती मिटिंग होणार आहे याची चर्चा श्रोत्यांमध्ये होती. त्या माझ्या आजूबाजूला कोणीच ओळखीचे नसल्यामुळं मी मात्र मराठी भाषा संवर्धनाचं माजी कुलगुरू डॉक्टर हिरेश स्वामींचं भाषण लक्षपूर्वक ऐकत होतो, कारण त्यांच्या भाषणानंतर मला बोलायचं होतं. पण त्यांचा कार्यक्रम संपला, त्यांचं भाषण संपलं, आभार प्रदर्शनाचं सुद्धा भान त्या सभागृहाला नव्हतं. सर तसेच बाहेर आले, कुलगुरू महाशय, आणि मी सभागृहातून बाहेर पडलो. मराठी भाषा संवर्धनाचा पंधरवडा अशा रीतीनं करणं म्हणजे मराठी भाषेचा अपमान, आपणच आपल्या घरातल्या आईचा अपमान करण्यासारखं आहे. माझी मला खूप खूप वाईट वाटलं, कारण मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. कारण मराठी असे माझी मायबोली, मराठी भाषा असे माझी भाषा, असे माझं प्राण आहे, माझं सर्वस्व आहे, असं जोरजोराने माईक समोर ओरडून सांगणारी माणसं त्याचं गांभीर्य न ओळखता कार्यक्रमाचं नियोजन करतात. कार्यक्रम केल्यानेच मराठी भाषा वाढते असं माझं अजिबात मत नाही. प्रत्येक आई, प्रत्येक वडील, समाज मराठी भाषेवर मनापासून प्रेम करतं. मराठी भाषा असा सर्वसामान्य लोकांच्यामुळे जिवंत राहणार आहे, ती वृद्धिंगत होणार आहे, आणि मराठी भाषेला संविधानात्मक दर्जा प्राप्त होणार आहे, हे सगळं होणार आहे. पण फारस केला जाऊ नये अशी माझी संयोजकांना आणि आयोजकांना नम्र विनंती आहे. आज जे चित्र पाहायला मिळालं कोणाला मी दोष देत नाही, कारण पंतप्रधानांचा दौरा या सोलापूर पुण्यनगरीमध्ये होत आहे त्याची लगबग असेल किंवा इतर कार्यक्रमाची लगबग असेल, पण मराठी भाषेच्या कार्यक्रमाची मात्र या लगबगीमधून कुठेतरी विसर पडलाय. काम करायचं आहे, हे सर्क्युलर आलेलं आहे, त्या सर्क्युलरमुळे आम्ही हे काम करतो अशी भावना पाहायला मिळाली. ही मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीनं अतिशय खेदाची गोष्ट आहे.